शेतकरी बंधू नमस्कार आज चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस धर्तीदन अॅग्रोसोसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आपण बनवतोय तो प्रामुख्याने टरबूज लागवडीविषयी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येतात तर त्यांच्या माहितीकरता आपण बनवत आहोत तर यावर्षीची लागवड केव्हा करायची हा प्रामुख्याने त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे तर शेतकरी बंधूनं यावर्षी जर आपण रमजानचा विचार केला तर तीन एप्रिल दोन हजार बावीसपासून रमजान चालू होतो आहे आणि दोन मे दोन हजार बावीसला रमजान ईद आहे तर ज्या शेतकरी बंधूंना सुरुवातीचा रमजानचा महिना पकडायचा आहे म्हणजे दिवस पकडायचे असतील त्यांनी संक्रांतीला लागवड केली तरी चालेल जी लागवड फेब्रुवारी एंडिंगपर्यंत चालेल जर उन्हाळ्याचा विचार आपण केला किंवा जर रमजानच्या शेवटच्या दिवसांचा जर आपण विचार केला तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत आपण त्याची लागवड करू शकता पण सरासरी मागच्या काही वर्षांचा जर आपण विचार केला तर पंधरा ते वीस मार्चच्या दरम्यान बऱ्यापैकी रेट राहतात तर ज्यांना तो टप्पा पकडायचा असेल त्यांनी डिसेंबरमध्ये लागवड केली तरी चालेल पंधरा डिसेंबरच्या पुढे लागवडी सुरू होतील आणि जर आपण विदर्भ किंवा मराठवाड्याचा विचार केला किंवा खान्देसा प्रामुख्याने विचार केला तर शेतकरी शेतकरीमधून कपाशीवरती लागवड करतात पण यावर्षी जो चढ उतार कपाशीच्या रेटमध्ये येतो आहे त्या अनुषंगानं कपाशीची अजूनही लोकांनी काढणी केलेली नाही तर अपेक्षित आहे की डिसेंबरनंतर समजा काढणी जर केली त्यानंतर ते क्षेत्र वाढेल पण एकूण सरासरी जर विचार केली तर आपण पंधरा जानेवारीपासून किंवा संक्रांतीपासून ते फेब्रुवारी एंडिंगपर्यंतचा जो काळ आहे तो प्रामुख्याने यावर्षी ट्रबुल अशी उलाढाल चांगल्या प्रकारे राहील ज्यांना चांगले रेट हवे असतील त्यांनी डिसेंबरमध्ये लागवड केली तरी चालेल त्या अनुषंगाने आपला रेटही भेटू शकतात आणि या उपर जर आपले काही प्रश्न असतील अडचणी असतील तर धर्तीधन ॲग्रोसेल्स सेल्स नेहमीच आपल्या सेवेकरता हजर आहे धर्तीधन ॲग्रोसेल्सच्या यूट्यूब युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही अडचणी असतील तर नव्वद शहाण्णव शहात्तर झिरो पाच चौऱ्याऐंशी हा जो माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती आपण आपल्या अडचणी पोस्ट केल्या तरी चालतील आणि फोन केला तरी चालेल धन्यवाद